संपूर्ण जग आपल्याला थांबलेलं बघायला मिळालं. आपण कोणी कल्पना केली नव्हती या आपल्या आयुष्यामध्ये असा दिवस आपल्याला बघायला मिळेल की हे सगळं जग थांबेल. म्हणजे मी लहानपणी असताना लहान होतो तेव्हा विचार करायचो की संडे आहे परत मंडे येऊच नाही. थोडं मोठं झाल्यानंतर बघितलं की थोडं कामातून तेच काम करताना आपल्याला त्या ठिकाणी कुठेतरी थोडस विश्रांती मिळाली पाहिजे. परंतु असं जग थांबेल अशा प्रकारची कल्पना देखील कोणी केली नव्हती आणि संपूर्ण जग थांबलेलं आपण बघितलं. मग आपण लहान मुलं असतील, शाळेमध्ये जाणारी मुलं असतील, कॉलेजमध्ये जाणारी मुलं असतील, कामावर जाणारे घटक असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, राजकीय क्षेत्रातील लोक असतील, कला क्षेत्रातील असतील, आपल्या राज्यातील असतील, देशातील असतील, संपूर्ण जग त्यावेळेस थांबलेलं. आणि अशा वेळेस संपूर्ण आपल्या नवी मुंबई शहराला सुरक्षित ठेवण्याकरता योग्य त्या उपाययोजना करण्याची आवश्यकता ती त्या ठिकाणी आपल्याला सांगत होती. अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण पालकमंत्री किंवा मंत्रीपदाच्या कालावधीमध्ये सुतार सर आपल्या शहराला मार्गदर्शन करत असताना, आपल्याला शहराला एक योग्य प्रकारची दूरदृष्टी देत असताना, महानगरपालिकेच्या कामकाजामध्ये व्यत्यय नको, नगरसेवक, सभापती, महापौर, अधिकारी यांना कोणत्याही प्रकारचा दबाव नको याकरता आपल्या शहराचं नेतृत्व आदरणीय गणेशजी नाईक साहेब एकदा देखील महानगरपालिकेमध्ये कोणत्या कामानिमित्त स्वतः गेले नव्हते. परंतु ज्यावेळेस आपल्या शहराला गरज आहे त्यांच्या अनुभवाची, त्यांच्या मार्गदर्शनाची, शहरामध्ये असलेल्या उणीवा सूचना आणि आपल्या समस्या दूर करण्याची गरज आहे, तेव्हा हे नेतृत्व, आपला अनुभव, आपलं पद हे सर्व बाजूला ठेवून कोरोनाच्या कालावधीमध्ये महानगरपालिका, MIDC, सिडको, महावितरण, पोल्युशन कंट्रोल बोर्ड याकडे एक नाही हजारो विषय घेऊन त्याचा सातत्यानं पाठपुरावा करून जनसामान्यांचे प्रश्न त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रशासनापर्यंत पोहोचवणं, ते पूर्ण होण्याकरता पाठपुरावा करणं, याचा जर कालावधी प्रत्येक आठवड्याचा पाठपुरावा अशा प्रकारचं सातत्यपूर्व प्रयत्न जर कोणी केला असेल तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये आदरणीय गणेशजी नाईक साहेबांचं वेगळं नेतृत्व त्या ठिकाणी असू शकत. माझं शहर आहे, काहीच लोक या परिस्थितीमध्ये राजकीय बैठका करत होते, काही जण आपण तर निवडून येऊ शकत नाही, आपल्या पक्षातले नगरसेवक निवडून आणू शकत नाही, परंतु कोणत्याही प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टींचे आमिष किंबहुना त्यांना दबाव म्हणून आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत असताना आपलं नेतृत्व हे कोणत्याही प्रकारचं राजकारण न करता आपल्या शहराला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत. शहर असेल, झोपडपट्टी असेल, गाव असेल, या परिसरामध्ये लागणारी ॲम्ब्युलन्स असेल, RT-PCR टेस्ट असेल, अँटीजन टेस्ट असेल, पेशंटला हॉस्पिटलपर्यंत पोहोचवण्याची सुविधा असेल, आपल्या या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आपल्या हेल्थ वर्कर, सफाई कर्मचारी यांचं संरक्षण, यांचं हित असेल, अशा छोट्या छोट्या गोष्टींचा बारकाईनं पाठपुरावा सातत्यानं आपल्या सर्वांच्या सूचनांसही. मग आनंद सुतार साहेब देखील प्रत्येक मीटिंगला महानगरपालिकेमध्ये आलेले आहेत, MIDC मीटिंगला आलेले आहेत, परंतु यावेळेस राजकारण करण्याची ही वेळ नाही, ही वेळ आपलं शहर सुरक्षित ठेवण्याची आहे. त्यामुळे कोणीतरी महत्वाची भूमिका बजावली पाहिजे आणि एक कुटुंब प्रमुखाची भूमिका ही आदरणीय नाईक साहेबांनी बजावलेली आपण या ठिकाणी. हा संपूर्ण जगामध्ये भारताची लोकसंख्या आणि दाटीवाटीमध्ये वसलेलं शहर, गावं या माध्यमातून या कोरोनाचा प्रसार जास्त होईल अशी WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी याचं भाकीत केलं. परंतु अशा परिस्थितीमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी वेळोवेळी संपूर्ण देशाला केलेलं मार्गदर्शन असेल, आपल्या शहरामध्ये आदरणीय नाईक साहेबांच्या माध्यमातून त्यांनी स्वतः प्रयत्नांनी केलेलं कार्य, आपल्या सहकाऱ्यांना केलेलं आव्हान आणि त्या माध्यमातून छोटा छोटा कार्यकर्ता ज्याला एखाद्याला मदत करायची, 2 लोकांना, 5 लोकांना, 10 लोकांना, 100 लोकांना,
एका वॉर्ड मध्ये आणि आपल्या वॉर्ड मध्ये आपल्या परिसरामध्ये मतदार नसलेला परंतु माणूस तात्यानं बाहेरच्या राज्यातील लोकांना देखील मदत करण्याचं काम हे नाईक सभेच्या कार्यकर्त्यांनी केलं. आज ही गोष्ट बोलावी लागते कारण हे सर्व आपण आज बैठकांना सुरुवात केली. सुतार साहेबांनी सांगितलं इलेक्शन जाहीर झालेली तेव्हा ठीक आहे योग्य आहे इलेक्शनच्या वेळेस इलेक्शन केले पाहिजे परंतु शहराला जेव्हा सुरक्षित ठेवण्याचा प्रश्न असतो त्यावेळेस ह्या गोष्टी आपण बाजूला ठेवल्या पाहिजे. काय चांगलं आहे काय वाईट आहे ही जनता सुजाण आहे त्या जनतेला याची गोष्टीची माहिती आहे. त्या सर्व परिस्थितीमध्ये आज ज्या संपूर्ण जगामध्ये व्हॅक्सिनेशन तयार करण्याचा प्रयत्न हा अनेक देश करत होते परंतु हाताच्या बोटावर मोजणारे देश ज्यांनी व्हॅक्सिनेशन स्वतः निर्माण केलं आणि आपल्या देशवासियांना दिलं त्या देशामध्ये भारत देशाचं नाव आहे. त्या गोष्टीचं संख्या 800, 700, 500, 400, 300 आता ती सिंगल डिजिटवर आलेली आहे. ती संख्या सिंगल डिजिटवर आली. करोना कमी झालाय परंतु अजून संपलेला नाही. अजून आपल्याला खबरदारी घेतली पाहिजे. ज्यावेळेस कोणी त्याचे सिम्पटम्स दिसतात लगेच ती सूचना की आपण संबंधितापर्यंत गेली पाहिजे. आपण स्वतः आपले शेजारी आपला परिसर याची काळजी आपण घेतली पाहिजे. आदरणीय नाईक साहेबांच्या विचारानं काम करणारे कार्यकर्ते ज्या व्यक्तीनं आपल्या नेतृत्वाविषयी प्रामाणिकपणे त्यांच्या विचारांवर प्रेम केलं फक्त बोलण्याकरता नाही तळागाळामध्ये त्यांचे विचार पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि आपल्या नेतृत्वाला काय गरज आहे. आज मी जरी एखादा नेता असलो मी वक्ता असलो मी अनेक पद भूषवली असली तरी माझ्या नेतृत्वाला नेमकी त्यावेळेस काय गरज आहे. नेतृत्वाला माझ्या मी पुढे येऊन काम करण्याची गरज आहे. नेतृत्वाची इच्छा आहे की मी जाऊन सर्व समाजामध्ये भेटलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सर्व धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन काम केलं पाहिजे आणि ते करत असताना प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये गेलं पाहिजे. आणि आमिष दाखवणारे हजार असतात वेळ बदलत असते पक्ष बदलत असतात परंतु अशा परिस्थितीमध्ये आपल्या शहराकरता काय चांगलं आहे आपल्याला कुठलं नेतृत्व भावलं अशा प्रकारची प्रामाणिक भावना असणारी लोक ही समाजामध्ये हातावर मोजणार एवढी आहे. कारण एखाद्याची परीक्षा कठीण सोपी होती असते परंतु अशा परिस्थितीमध्ये अत्यंत योग्य पद्धतीनं निर्णय घेणारं नेतृत्व माझ्या डोळ्यासमोर कुठलं तर आनंद सुतार साहेबांशिवाय मला कोणाचं नाव नाही. आज नाईक साहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवणं त्या आत्मीयतेनं प्रयत्न करणं आपल्या कार्यकर्त्याच्या विषयी तळमळ मनामध्ये ठेवणं कोणती जात पात धर्मपंथ हा विषय न पाहणं त्याच्यामुळे मी जरी त्या ठिकाणी आज पदाने जरी मी आमदार दोनदा असलो तरी आम्ही देखील महासभेमध्ये किंवा ना एखादं नेतृत्व कसं काम करतं आणि एखाद्या नेतृत्वानं कार्यकर्त्याच्या भूमिकेमध्ये कसं काम करावं याचं जर एकदम योग्य उदाहरण कोणतं द्यायचं ठरलं तर आनंद सुतारांचं नाव आम्हाला द्यावं. एक व्यक्तिमत्व आहे की कार्यकर्त्यांनी आपली जीवन कसं जगावं आपल्या नेत्याविषयी निष्ठा कशी ठेवावी आपल्या शहराविषयी निष्ठा कशी ठेवावी हे जर कोणाचं जर आपल्याला अनुकरण करायचं असेल तर सुतार साहेबांशिवाय एक माणूस असू शकत नाही. आमच्या झोपडपट्टीमध्ये राहणारा घरामधला माणूस असेल गावामध्ये राहणारा ग्रामस्थ असेल शहरामध्ये कॉलनीमध्ये राहणारा माणूस असेल या प्रत्येकाला देखील बिलं भरताना काही आनंद वाटला नाही. आता हा वॉटर गटर मीटरचाच भाग आहे ना. तर असे मोठे शॉक जर तुम्ही देत बसले तर ज्या नवी मुंबईमध्ये शहरामध्ये गेली 20 वर्ष आदरणीय नाईक साहेबांनी शब्द दिला कोणत्याही प्रकारची पाणीपट्टी आणि घरपट्टी वाढणार नाही पहिली 5 वर्ष नंतरची 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष झाली कोणत्याही प्रकारची पाणीपट्टी घरपट्टी न वाढलेलं शहर कुठलं तर ते नवी मुंबई शहर आहे. तुम्ही फक्त एकदा बोलला आणि बोललं ते कधी केलं नाही. आम्ही बाकीच्या गोष्टी नंतर बोलेल परंतु अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्यांना काही नको असतं. सर्वसामान्यांना पाणी योग्य वेळी वेळोवेळी मिळालं पाहिजे साफसफाई झाली पाहिजे स्वच्छता झाली पाहिजे शाळेची सुविधा चांगली पाहिजे आरोग्याची सुविधा चांगली पाहिजे बस सुविधा चांगली पाहिजे शहरामध्ये गार्डन्स असले पाहिजे आपल्या गोष्टींच्या सर्व गोष्टींमध्ये कर हे कमी असलं पाहिजे त्या मूलभूत सुविधा आहे. परंतु आपल्या शहरामध्ये असं कुठलं क्षेत्र नाही. आज मुंबईसारखं शहर ज्यामध्ये महानगरपालिकेच्या शाळांमध्ये पटसंख्या कमी होते मुंबई आणि ठाण्याला जर आमच्या कॉपी जरी करायचं ठरलं ना तरी 20 वर्ष आमच्या आजूबाजूला देखील हे शहर येऊ शकत नाही. तर अशा वेळेस मग आम्ही काय नाही बोलायचं अशा वेळेस आम्ही आमचं वॉटर गटर मीटर आमच्या शहरातल्या कामाबद्दल काय नाही बोलायचं.
आज नाईक साहेबांच्या विचारानं काम करत असताना आनंद सुतार साहेबांनी वॉर्ड क्रमांक 10 त्या वॉर्ड मध्ये गेल्यानंतर म्हणजे तो झोपडी सादृश्य कॉलनी याचा एकदम संमिश्र असं एक त्या ठिकाणी वॉर्ड आहे, परंतु छोट्या छोट्या गोष्टींना सांभाळत त्याला आकार देत तो वॉर्ड एक अतिशय उत्कृष्ट असा वॉर्ड केला. जेव्हा आपल्या शहराला आपल्याला स्वच्छतेचं महाराष्ट्रातलं आणि देशातलं नंबर मिळतो तेव्हा प्रत्येकाचं योगदान असतं. जो प्रयत्न प्रामाणिकपणे करत असतो, फक्त मला नगरसेवक बनायचंय नंतर मग नाही झालं तर मग बाहेरचं कोणाला तरी बोलवायचंय, तो झालं की त्याची हाऊस भेटली की मग तिसरा बोलवायचंय, त्याला संधी दिली त्याला संधीचं काही पडलं की नाही त्याला मग नंतर बोलायचं की अरे परत मला संधी द्या. अरे जरा कार्यकर्त्यांनी पण जरा विचार करा ना, आपल्या 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 विभागातल्या नेतृत्वाला काय पाहिजे, आपल्या शहरातल्या नेतृत्वाला काय पाहिजे, याची थोडीतरी जाण तुम्ही ठेवा. त्यामुळे ज्या पद्धतीनं आपलेपणानं सुतार साहेबांनी या परिसरामध्ये काम केलंय आणि अजून त्यांनी उमेदवारी मागितलेली आहे, अजून काही सुरुवात पण नाही झाली, परंतु अशी सुरुवात जरी झाली असतात तरी प्रमुख ज्या माध्यमातून प्रत्येकाला सुरक्षित वाटेल, आपल्याला आपल्या परिसरामध्ये कायदा सुव्यवस्था आणि वाढलेलं त्या ठिकाणी चोरीचं प्रमाण, गुंडागर्दीचं प्रमाण, वाईट वागणुकीचं प्रमाण, ह्याला पहिला आळा आणण्याचं काम हे उमेदवारी मिळण्याच्या अगोदर जर होत असेल तर उमेदवारी मिळाल्यानंतर आणि निवडून आल्यानंतर काय, त्यामुळे मला विश्वास आहे की आज सुतार साहेबांनी ज्या दमानं नाईक साहेबांच्या विचाराने पूर्ण सर्व धर्म समभाव आणि सर्वच घटकांना एकत्र घेऊन एक जी मूठ बांधली तशाच प्रकारे शशिकला ताई देखील काम करताना मला बघायला मिळतं. मग सुतार साहेब तुमचं वॉर्ड तर झालाय तो चांगलाच आहे, पण तुमच्या कामामध्ये ताईंचा देखील खूप मोठा सिंहाचा वाटा आहे हे देखील या ठिकाणी आणि जी वॉर्ड मध्ये नेतृत्व करणारी स्त्री की जी छोट्या छोट्या बारकाव्या या कामामधल्या बघू शकते समजू शकते ती चांगला आपलेपणानं या वॉर्डला सांभाळू शकते. त्यामुळे निश्चित प्रकारे आदरणीय गणेशजी नाईक साहेब आहेत, भारतीय जनता पार्टीचं पूर्ण त्या ठिकाणी निर्णय करणारे लोक आहेत, ते योग्य उमेदवाराची निवड करतील. भारतीय जनता पार्टी तर नक्कीच योग्य उमेदवाराची करतील, परंतु तो उमेदवार दिल्यानंतर नागरिक देखील सर्वसामान्यांना समजणार, आपल्या अडचणी समजून घेणारा, निवडणूक इतकं करता नाही परंतु आपल्या परिसराची सेवा करण्याकरता एक उत्कृष्ट योग्य पद्धतीचा निर्णय आपण सर्वजण घेण्याकरता सर्वांकडे जाल असा विश्वास व्यक्त करतो. आणि माझे दोन शब्द संपवतो. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीव्ही वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.